सो गुड आफ्टरनून. आज 15 जुलै 2023 आणि तलाठी परीक्षेच्या संदर्भात जो सामान्य ज्ञान हा घटक आहे 25 क्वेश्चन्सचा आणि 50 मार्क्सचा त्यावरती आपण आता थेट डिस्कशन सुरू करतोय. याच्या आधीच्या सेशन्समध्ये त्या घटकावरती कुठले क्वेश्चन्स आलेले होते याबद्दल आपण डिस्कशन केलं आणि त्याच्यानंतर मराठी इंग्रजीचं व्याकरण डिस्कस केलं. आताच आपण बुद्धिमापन चाचणी अंकगणितावरती डिस्कशन केलंय. आता आपण थेट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण डिस्कस करतोय. ओके, सो मी एक थोडस तुमच्याकडून काही काही क्वेश्चन जे आहेत तर ते त्याची उत्तर पण अपेक्षित आहे मला की कारण हा जो सेशन आहे म्हणजे हे जे सेक्शन आहे सामान्य ज्ञान किंवा सामान्य अध्ययन हा थोडासा जास्त स्कोप असलेला सब्जेक्ट आहे. ओके, सामान्य ज्ञान सामान्य अध्ययन हा जास्त स्कोप असलेला सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ते क्वेश्चन्स इतिहासाचे विचारतील, राईट, तुम्हाला ते भूगोल विचारतील, ओके, तुम्हाला भारतीय राज्यघटना विचारतील, तुम्हाला ते पंचायत राज विचारू शकतात, त्याच्यानंतर आर्थिक चालू घडामोडी विचारू शकतात, विज्ञान सुद्धा विचारू शकतात, विज्ञान तंत्रज्ञान सुद्धा विचारू शकतात. म्हणजे इतर तीन सेक्शन जर बघितले आपण, इतर तीन सेक्शन इंग्रजीचं व्याकरण मराठीचं व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित हे तीन सेक्शन जर बघितले ज्याच्यात 25 25 25 25 क्वेश्चन आहेत बरोबर, आणि हा सेक्शन जर बघितला तर या सेक्शन मध्ये व्हेरायटी खूप आहे. म्हणजे व्हेरायटी खूप असणं म्हणजे काय तर याचा अभ्यास जास्त आहे, है ना. कारण इतिहासच म्हटलं तर इतिहासामध्ये आपण चर्चेमध्ये बघितलं की इतिहासाच्या वरती आलेले प्रश्न हे अगदी शेरशाह सुरीबद्दल पण विचारलेले आहे ना. शेरशाह सुरीचे प्रश्न विचारलेले आहे, पानिपतचं युद्ध विचारलेलं आहे. म्हणजे शेरशाह सुरीचा प्रश्न आणि पानिपतचं युद्ध हे जे प्रश्न आहेत तर हे मध्ययुगीन कालखंडाशी असोसिएटेड प्रश्न आहे. ओके, सो त्यामुळे आपण इतिहासामध्ये जर त्यांनी इथून या कमिंग एक्झामिनेशन मध्ये जर तुम्हाला एखादा प्रश्न जर प्राचीन भारताचा विचारला, ओके, कारण दिलेलं काहीच नाही बरोबर, एखादा प्रश्न आधुनिक भारताचा विचारला तर स्कोप बघा किती वाढतोय की प्राचीन ते आधुनिक आणि आधुनिक ते म्हणजे प्राचीन ते मध्ययुगीन आणि मध्ययुगीन ते आधुनिक असा स्कोप वाढतोय, विषयाचा स्कोप वाढतोय. ओके, म्हणजे इतकं सोपं नाही आहे. ओके, या सेक्शन मध्ये स्कोरिंग करणं ज्यांचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे एका लेवलचा त्यांच्यासाठी ठीक आहे, परंतु ज्यांचे बेसच पक्के नाही आहेत त्यांच्यासाठी हा सेक्शन रिझनिंग मॅथ्स पेक्षा पण डिफिकल्ट आहे. कारण याच्यामध्ये म्हणजे भारतीय राज्यघटना असेल, भूगोल असेल, हे असेल, तर हे टॉपिक्सच इट्सेल्फ बरेचसे मोठे असतात. ओके, पण तरी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो आणि याच्यामध्ये चांगले मार्क्स आपल्याला येऊ पण शकतात जर तुमची तयारी चांगली झालेली असेल तर. आता फॉर एक्झाम्पल आपण भारतीय राज्यघटनेच्या संदर्भातले काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करू. ओके, भारतीय राज्यघटना जनरलच डिस्कशन आहे आता, मी अगदी स्पेसिफिक नाही जाणार. आता भारतीय राज्यघटना म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न राज्यघटनेची निर्मिती तिथपासून विचारले जाऊ शकतात. राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, राज्यघटना जी निर्माण झाली तर त्याच्यामध्ये जे दोन महत्वाचे भाग होते, एक याला आपण म्हणतो घटना समिती, ओके, किंवा त्याला संविधान सभा म्हणतात, आणि दुसरं जे होतं त्याला म्हणतो आपण मसुदा समिती, है ना. सो घटना समिती मसुदा समिती है की नाही. एक प्रश्न जो विविध एक्झामिनेशन मध्ये वारंवार विचारला जातो की ही जी घटना समिती किंवा संविधान सभा किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी फॉर्म झाली ही कोणत्या कोणाच्या निर्देशानुसार, निर्देश म्हणण्यापेक्षा की कुठल्या कुठल्या आयोगाच्या किंवा कुठल्या गटाच्या निर्देशानुसार घटना समितीची स्थापना करण्यात आली, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची स्थापना करण्यात आली, कोणाच्या याच्यानुसार कोणाच्या निर्देशानुसार करण्यात आली सांगा बरं घटना समितीची स्थापना. मोर्लेमिंटो रिफॉर्म्स, मोर्लेमिंटो किंवा क्रिप्स मिशन,
कॅबिनेट मिशन की वेबेल प्लान समिती म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची स्थापना कोणाच्या खालील पैकी कोणाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आली? मोर्लेमेंटो रिफॉर्म, स्क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, वेबेल. वैष्णवी, कोणाच्या निर्देशानुसार करण्यात आली? भालेराव, कोणाच्या निर्देशानुसार करण्यात आली? अनिकेत, आदित्य, जुवेरिया, मनीषा, प्रणव, श्वेता, अरे अरे खूप डिफिकल्ट नाही आहे क्वेश्चन. अनिकेत, नाही माहिती आन्सर? अनिकेत माहिती नाही काय आन्सर? जुवेरिया, प्राजक्ता, मनीषा, नाहिदा. कॅबिनेट मिशन, कॅबिनेट मिशन बरोबर आहे का? कॅबिनेट मिशन प्लान बरोबर आहे का? मनीषा बरोबर आहे का? कॅबिनेट मिशन प्लान म्हणजे त्रिमंत्री योजना बरोबर आहे का? प्रणव, हा कॅबिनेट मिशन प्लान किंवा त्याला मराठीत आपण म्हणतो म्हणजे त्रिमंत्री योजना, है ना? कॅबिनेट मिशन प्लान किंवा त्रिमंत्री योजना. या त्रिमंत्री योजनेमध्ये किंवा कॅबिनेट मिशन प्लान मध्ये जे अधिकारी होते, ब्रिटिश मंत्री होते, अधिकारी म्हणजे मंत्री होते, त्यांची काय काय नाव होती? त्यांचे काय नाव होते? यामध्ये जे लोक होते त्यांचे नाव काय होते? येऊ शकतो प्रश्न, साधा प्रश्न आहे. कॅबिनेट मिशन प्लान मध्ये जे मंत्री होते त्रिमंत्री योजनेमध्ये त्यांचे नाव काय काय होती? हॅलो सर. हा, पंडित जवाहरलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू होते कॅबिनेट मिशन मध्ये. कॅबिनेट मिशन कुठून आलं होतं? 14 कलमी योजना आहे ना ती, त्याच्यानुसारच. नाही, त्रिमंत्री योजनेमध्ये ब्रिटिश लोक होते, ब्रिटिश मंत्री होते, तिथून आलेलं मिशन होतं ते कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना ही जी त्रिमंत्री योजना होती त्याच्यामध्ये कोण कोण लोक होते? त्याच्यात नेहरू कशाला होते? ओके, तीनच लोक होते ना. त्रिमंत्री म्हणजे तीन लोक फक्त, तीन मंत्री म्हणजे त्रिमंत्री. कॅबिनेट, कॅबिनेट मिशन म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर होते ते तिकडले, जसं आपण आता म्हणतो ना कॅबिनेट मिनिस्टर, तसे तर तिकडले ते तीन मंत्री होते, कॅबिनेट दर्जाचे मंत्री. त्याच्यामुळे त्याला मराठीत त्रिमंत्री म्हणतो, इंग्लिश मध्ये कॅबिनेट. त्रिमंत्री मध्ये आठवलं मला, ते सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स म्हणून होते तिकडे. हा, सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स एक होता. देन सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स आहेत. त्याच्यानंतर एक अलेक्झांडर होता को कोणी? अलेक्झांडर, हा ए व्ही अलेक्झांडर. आणि एक होता पॅथिक लॉरेन्स, एक होता पॅथिक लॉरेन्स. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. त्रिमंत्री योजनेतले लोक, एक सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स, स्ट्रॅफोर्ड क्रिप्स दुसरं ए व्ही अलेक्झांडर, तिसरं
सर पॅथिक लॉरेन्स. संविधान सभेची पहिली मीटिंग किंवा पहिली ज्याला आपण म्हणू शकतो की पहिलं बैठक कोणत्या दिवशी भरवण्यात आली. संविधान सभा झाली तयार, त्या संविधान सभेमध्ये काँग्रेसचे लोक होते मोठ्या प्रमाणात, इतरही लोक होते. आता मी जसं वरवरचं हे सांगतोय, या संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली, बरेचदा हा प्रश्न विचारला जातो छोट्या मोठ्या एक्झाम्स मध्ये तर असतो समकास. 9 डिसेंबर आहे का सप्टेंबर आहे? 9 डिसेंबर 1946 की 9 सप्टेंबर 1946? 9 डिसेंबर. 9 ऑक्टोबर की 9 ऑगस्ट? 9 डिसेंबर. 9 डिसेंबर 1946 ला पहिली प्रथम मीटिंग झाली आणि पहिल्या मीटिंग मध्ये अध्यक्ष कोण होतं यांचं? पहिल्या मीटिंग मध्ये यांचा अध्यक्ष कोण होता? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते का? पहिल्या मीटिंगचं अध्यक्ष कोण होत? फोर टाइम सिक्स कोण आहे? नाव टाका, नाव. 4 टाइम 6 कोण आहे? त्यांनी नाव टाका. निखिल. कोण? निखिल. नाव मेन्शन करा तिथे नाव. ठीक आहे, तर पहिली जी मीटिंग झाली ना, अच्छा निखिल, अच्छा निखिल तू जॉईन झालायस का? ओके ठीक आहे. सो पहिलं जे सेशन झालं त्याचा अध्यक्ष कोण होता? टेम्पररी अध्यक्ष कोण होता? सचिंद्रनाथ सिन्हा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. मनीषा होते का डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा? यस सर. ती मग स्थगित केली, मुस्लिम लीग ने अपोज केला होता म्हणून मग राजेंद्र प्रसाद ना अध्यक्ष बनवलं गेलं. राजेंद्र प्रसाद कोणत्या दिवशी झाले अध्यक्ष आठवत नाही सर. ती प्रोसेस आठवते. 11 डिसेंबर 1946 ला दुसरी मीटिंग झाली. त्या दुसऱ्या मीटिंग मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि 2 बाकीचे व्हाईस प्रेसिडेंट होते. ठीक आहे, तर येतात याच्यावरती प्रश्न. आता हे छोट्या छोट्या काय म्हणू शकतो त्याला आपण, की छोटे छोटे फॅक्ट्स आहेत पण याच्यामध्ये येऊ शकतो, है ना. मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि कोणत्या दिवशी झाली? फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन वरती या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन वरती या परीक्षेत प्रश्न असतील. ओके, आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या की प्रत्येक जो घटक आहे, समजा कॉन्स्टिट्यूशनचा घटक आहे, तर कॉन्स्टिट्यूशनच्या तुम्हाला बरेचशा, आता बाकीच्या एक्झाम ज्या असतात थोड्या हायर लेवलच्या, त्याच्यामध्ये अनालिटिकलचा अभ्यास असतो, अनालिटिकल विश्लेषणात्मक, पण ह्या एक्झाम ज्या असतील, ह्या एक्झामिनेशन मध्ये मोस्टली फॅक्च्युअल क्वेश्चन असतील. ही म्हणजे ग्रुप बी आणि सीची जी एक्झाम असते एमपीएससीची, ओके, तर त्या लेवलपेक्षा ही थोडीशी कमी लेवल आहे. ओके, पण साधारणतः क्वेश्चन्स हे त्याच्या आसपासच राहतील. ओके, तर मग आपल्याला थोडस फॅक्च्युअल जास्त करून जावं लागेल, राईट. जसं मी
राज्यसेवा परीक्षा असते किंवा यूपीएससी असते तर त्याच्यामध्ये कसं अनालिटिकल क्वेश्चन असतात, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह असतात क्वेश्चन, त्याच्यामध्ये मोर जास्तीत जास्त अनालिसिस असतं. याच्यामध्ये जास्त अनालिसिस राहणार नाही, याच्यामध्ये तुम्हाला विचारतील की बाबा मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, ड्राफ्टिंग कमिटी, इन विच इयर द ड्राफ्टिंग कमिटी वॉज फॉर्म, ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डेट अँड द इयर फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑर फॉर द फॉर्मेशन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी. मसुदा समितीच्या स्थापनेचा दिवस आणि वर्ष खालील पैकी कोणते होते विचारू शकतात. 29 ऑगस्ट 1947 बरोबर आहे का, 29 ऑगस्ट 1947. हा बाबा तलाठी की पोस्ट आहे बाबा, ऍक्च्युअल इन्फॉर्मेशनच्या 7-12 उतारा द्यावा लागतो तलाठ्याला. हा ऐक नाही, मोजमापाचं काम असतं, तलाठी म्हणजे मोठी गोष्ट आहे, ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्हाला. हा 29 ऑगस्ट 1947 बरोबर आहे ड्राफ्टिंग कमिटी. हा तुम्हाला ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य विचारतील तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांनाच माहिती आहे की अध्यक्ष होते, पण बाकीचे मग त्याच्यामधले जे इतर सदस्य जे होते डॉक्टर आंबेडकरांना इन्क्ल्यूड करून, समजा असा जर प्रश्न आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धरून म्हणजे त्यांना इन्क्ल्यूड करून मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते, किती सदस्य होते, 7, 8, 9, 10. डॉक्टर आंबेडकर यांना गृहित धरून यांना ओके इन्क्ल्यूड करून मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते, 7, 8, 9, 10. हा 8 सदस्य होते, चेक करा गुगल वरती. आता सध्या तुम्हाला सुविधा आहे, गुगल गुगलची सुविधा आहे तुम्हाला, फक्त परीक्षेमध्ये गुगलची सुविधा नसते. हा इथे तुम्ही चेक करू शकता, चेक करा किती सदस्य होते एकूण. हे बघा मी इथं तुम्हाला फॅक्च्युअल वरती काम करावंच लागणार आहे कारण ही एक्झामिनेशन तशीच आहे. प्रणवनी मेन्शन केले 7, किती सदस्य होते जुवेरिया, अनिकेत किती सदस्य होते रे, आदित्य 7 मेंबर्स बरोबर आहे, 7 मेंबर्स होते, ओके 7 मेंबर्स होते. त्यांची नावं जी आहेत तर ती नावं तुम्हा लोकांना माहिती ठेवावी लागेल, त्याच्यातलं कोण गचकलं होतं म्हणजे कोण मरण पावलं आणि त्याच्याऐवजी कोण कोणाला घेण्यात आलं, त्याच्यानंतर कोण आजारी पडलं होतं त्याच्याऐवजी कोणाला घेण्यात आलं, हा हे पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे मी हे आता जस्ट एक जनरलाइज सगळंच मी आता डिस्कस करेल थोडं थोडं, नंतर आपण याच्यावरती आणखी डिस्कशन करू त्याच्यावर, त्यावेळेस मी लिहून पण देईल तुम्हाला, ओके. तर ते माहिती पाहिजे आपल्याला, ओके माहिती पाहिजे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर मग कधी कधी क्वेश्चन पुढे जाऊन मग याच संविधान सभेमध्ये जे वेगवेगळ्या ज्या डिबेट झाल्या चर्चा झाल्या त्याच्यावरती तर काही प्रश्न विचारणार नाहीत, पण सर्वसाधारणपणे त्याचं कामकाज किती दिवस चाललं है ना, अमेंडमेंट्स किती प्रपोज झाल्या होत्या है ना, किती दुरुस्त्या प्रपोज झाल्या. जसं आता तुम्हाला माहिती असेल की आता युनिफॉर्म सिव्हिल कोड त्याच्यावरती चर्चा सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे का युनिफॉर्म सिव्हिल कोड वरती सरकारनी लोकांची मतं मागवलेली आहे, माहिती आहे का तुम्हाला, माहिती आहे की नाही युनिफॉर्म सिव्हिल कोड तरी माहिती आहे की नाही. अरे बाबा युनिफॉर्म सिव्हिल कोड हे याच्यावरती सध्या चर्चा सुरू आहे. भारतीय संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये आर्टिकल 44 आहे ज्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडची तरतूद आहे. आता त्याच्यावरती सगळे डिबेट सुरू आहेत, काही लोक त्याच्या फेवर मध्ये आहेत काही लोक त्याच्या अगेन्स्ट मध्ये आहेत है ना, आणि बरेचसे असं येत आहे त्याच्यावरती की याच्यामुळे बाबा थोडस मुस्लिम लोकांच्या ज्या काही चालीरीती आहेत किंवा त्यांचे जे काही पर्सनल लॉज आहेत त्याच्यामध्ये ढवळाढवळ होईल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी इंटरप्शन्स येईल, किंवा मग असंही म्हटलं येतं जातं की आदिवासी समूह आहे भारतातला त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चालीरीती असतात आणि त्याच्यामध्ये ते इंटरफेअर केल्यासारखं होईल, ओके. किंवा हिंदू धर्मातल्या ज्या काही स्पेसिफिक काही कास्ट कम्युनिटीज आहेत त्यांच्यामध्ये होईल असं असे त्याचे इफ आणि बट, म्हणजे
त्याच्या फेवरमध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये खूप साऱ्या चर्चा सुरू आहेत. तर त्याच्या संदर्भातच कुणाला काय मत नोंदवायचं आहे, तर सरकारने लोकांची मतं नोंदवली होती. तुम्ही नोंदवलं का स्वतःचं मत काही, पाठवलं का सरकारला की असं पाहिजे तसं पाहिजे, हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे? हा, आपल्या इथे अभ्यासू इतके लोक आहेत भारतामध्ये, त्याच्यामुळे तर मोठा प्रॉब्लेम आहे. एवढे अभ्यासू लोक असल्यामुळे आपले राजकारणी पण तेवढे खूप अभ्यासू असतात. हा, है ना, म्हणजे भारतातली जनता एवढी अभ्यासू आहे की राजकारणी त्याच्यापेक्षा अभ्यासू असतात. आणि म्हणून मग आपण प्रत्येक 5 वर्षांनी संत संत स्वभावाचे जे लोक असतात, कंपॅशनेट ज्यांचा अप्रोच असतो, जे कधीच भ्रष्टाचार करत नाही, जे फार लोकांसाठी काम करतात, रात्रंदिवस बिचारे घाम गाळतात, अशा लोकांना आपण निवडून देत असतो. बरोबर ना भल्लेराव? बरोबर की नाही? हा, कारण आपण अभ्यास खूप करतो सगळे लोक. सो मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता युनिफॉर्म सिव्हिल कोड कित्येक तुम्ही कॉलेजच्या तरुण तरुणींना जर विचारलं काय भानगड आहे, तर ते म्हणतील की यार आम्हाला ते नूडल्स खाण्यापासूनच फुरसत नाही, तर आम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड कुठून माहिती त्यांना. सगळ्या कॉलेजचे विद्यार्थी बघा तुम्ही, आता त्यांना विचारा फक्त तुम्ही पॉलिटीवरती, भारतीय राज्यघटनेवरती काहीतरी विचारा, त्यांना ते तेवढा वेळच नसतो ना, एवढं डोकं चालत नाही. टेक्नॉलॉजीनी डोकं एवढं खराब करून टाकलेलं आहे सगळ्या सोशल मीडियाने, एजन्सी, एवढं कोण हे करणार? युनिफॉर्म सिव्हिल कोड जेव्हा कायदा बनतो मग तेव्हा ते समजायला लागतं, है ना. कायदे बनले की मग त्याचं जसं इम्प्लिमेंटेशन सुरू होतं की मग त्यांना समजतं. ओके, पण तोपर्यंत बरीचशी वेळ निघून गेलेली असते. सो एनिवे, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड वरती जसं मत नोंदवण्यात आलं किंवा मत मागवण्यात आलं, तसं ज्यावेळेस भारतीय संविधानाची निर्मिती होत होती, तशाच भारतीय लोकांकडून सुद्धा त्यावरती चर्चेसाठी मतं नोंदवण्यात आलेली होती की तुम्हाला काय वाटतं हे आर्टिकल आहे ते आर्टिकल आहे. म्हणजे जसं आता अनेक लोकांची एक ज्याला काय म्हणतात की एक आपल्या इकडे गैरसमज असतो, भारतीय संविधान जे आहे ते तयार होताना मसुदा समिती होती आणि संविधान समिती होती, त्यांच्याच माध्यमातून ते तयार केलं. तर तसं नाही झालं, ती प्रोसेस एकाकी प्रोसेस नव्हती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती लोकांचं मत मागवण्यात आलेलं होतं. मग ती मतं लक्षात घेऊन वेगवेगळे आर्टिकल्स प्रोव्हिजन्स जे आहेत तर ते बनवण्यात आलेले आहेत. तर ती प्रोसेस जी होती, तुम्हाला माहिती असेल की 2 वर्ष 11 महिने 13 आणि 17 किंवा 18, काही ठिकाणी 17 काही ठिकाणी 18 दिवस नमूद केले जातात. बरोबर, तर ती प्रोसेस होती आणि त्या प्रोसेस मधला पार्ट होता की लोकांकडून सजेशन्स मागवणे, त्या सजेशन्सवरती, त्या सूचनांवरती चर्चा होणे आणि मग त्या चर्चेचं सार म्हणजे मग वेगवेगळे प्रोव्हिजन्स, वेगवेगळे आर्टिकल्स वगैरे त्याच्यामध्ये हे होणे. ओके, तर त्यावरती सुद्धा तुम्हाला एखादा तो क्वेश्चन आहे तर तो कदाचित देऊ शकतो, त्या स्पेसिफिक प्रोसेस बद्दल पण एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, थोडंसं डिटेल होतं ते, पण त्याच्यावरती येऊ शकतो, आपल्याला ते सुद्धा बघावं लागेल. असंच मग ज्यावेळेस आपण संपूर्ण भारतीय संविधान तुम्ही ज्यावेळेस अंमलात आणता, ते बनवता, है ना, तर तुम्हाला 2 दिवस तिथे महत्वाचे असतात. एक आहे 26 नोव्हेंबर 1949 आणि दुसरा आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न विचारतात की 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान तयार झालेलं असताना 26 जानेवारीला ते अंमलात का आलं फायनली? बरोबर ना, 2 दिवस आता आपण सेलिब्रेट करतो, एक आहे 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून आणि दुसरा 26 जानेवारी गणतंत्र किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून. बरोबर, है ना, हे 2 दिवस आपण सेलिब्रेट करतो. याच्या आधी काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण सगळ्यांना 26 जानेवारीच माहिती होता. ओके, पण घटना जी आहे, भारतीय राज्यघटना बनून केव्हा तयार झाली, तर 26 नोव्हेंबर 1949 ला. म्हणून तो आता काही वर्षांपूर्वीपासून तो दिवस आपण साजरा करतोय संविधान दिवस म्हणून. बऱ्याच ठिकाणी शासनाच्या सगळ्याच ऑर्गनायझेशन्सला कंपल्सरी केलेलं आहे किंवा शाळा महाविद्यालयांमध्ये कंपल्सरी केलेलं आहे की कमीत कमी तुम्ही ते हात असा पुढे करायचा आणि ती प्रियांबल जी आहे, प्रारूप जे आहे, तर ते प्रारूप वाचायचं, एकाने वाचायचं आणि बाकीच्यांनी रिसाईट करायचं. आम्ही भारताचे लोक, भारत हे धर्मनिरपेक्ष वगैरे 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 जे काही आहे ते. ठीक आहे, तर आता तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या प्रियांबलवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात की बाबा याचा सिक्वेन्स कसा आहे. हे ट्रॅडिशनल क्वेश्चन झाले जे मी डिस्कस करतो. ट्रॅडिशनली सिक्वेन्स कसा आहे की आम्ही भारताचे लोक, भारत हे काय, पहिलं काय, पहिला शब्द कुठला आहे त्याच्यामध्ये? वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉल्मनली रिझॉल्व्ह टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू सॉव्हेरियन, म्हणजे सार्वभौम, सॉव्हेरियन सोशालिस्ट समाजवादी, है ना, सॉव्हेरियन सोशालिस्ट सेक्युलर धर्मनिरपेक्ष, डेमोक्रॅटिक रिपब्लिक म्हणजे लोकशाही गणराज्य घडवण्याचा. ओके, अँड टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटिझन्स
द जस्टिस, मग जस्टिस मध्ये काय सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय, बरोबर सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय एक सिक्वेन्स आलेला आहे. सिक्वेन्स गडबडला नाही पाहिजे, बरोबर. एक्झामिनेशन मध्ये काय असतं की सिक्वेन्स असतो, सिक्वेन्सला महत्व असतं. अनुक्रम कसा आहे ना, सोशल जस्टिस पहिले, नंतर इकॉनॉमिक जस्टिस. सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल झालं, त्याच्यानंतर काय आहे जस्टिस सोशल इकॉनॉमिक पॉलिटिक आणि नंतर काय त्याच्यामध्ये. अरे प्रियांबल वाचले की नाही, भारतीय राज्यघटनेचं प्रियांबल म्हणजेच प्रारूप म्हणजेच सरनामा वाचलं असेल सर्वांनी. शाळेमध्ये आपल्याला ते वाचायला लावतात, त्याच्यावरती आपल्याला 26 नोव्हेंबरला साधारणतः रिसायटेशन वगैरे असतं, प्रश्न येऊ शकतो है ना. लिबर्टी जसं जस्टिस आहे त्याच्यानंतर लिबर्टी, लिबर्टी ऑफ थॉट, लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ अँड वर्शिप येतं ना एक्झामिनेशन मध्ये. लिबर्टी ऑफ थॉट, समजा तुम्हाला प्रश्न विचारला की लिबर्टी, लिबर्टी म्हणजे काय मराठीत काय म्हणतो आपण, स्वातंत्र्यता, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य. सो लिबर्टी ऑफ व्हॉट, थॉट, थॉट म्हणजे काय विचार, थॉट म्हणजे विचार, थॉट, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन अभिव्यक्ती, बिलीफ, बिलीफ, बिलीफ विश्वास, फेथ श्रद्धा आणि उपासना, ठीक आहे. मग ते तो सिक्वेन्स, तो सिक्वेन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतात. मग फायनली मग ते युनिटी इंटिग्रिटी वगैरे आहे आणि मग त्याच्यामध्ये शेवटचं आहे की 26 नोव्हेंबर आम्ही ह्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही हे संविधान स्वतःप्रत, स्वतःप्रत. तुम्हाला जर असा प्रश्न आला सिंपल, या परीक्षेमध्ये सिंपल प्रश्न नाही, तुम्हाला जर असा प्रश्न आला की भारताचे संविधान हे कुणाप्रत अर्पण केलेले आहे, स्वतःप्रत म्हणजे भारताच्या टू द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे स्वतःप्रत म्हणजे काय, आपण सुरुवात कशी केली विथ द पीपल ऑफ इंडिया है ना, आणि सॉलमनली अडॉप्टेड है ना, अडॉप्टेड अँड एनॅक्टेड है की नाही. तर ते लोकांप्रती म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, आपण वी द पीपल म्हणजे भारतीय लोक म्हणून आपण ते हे करतोय. ओके, तर असे म्हणजे आता प्रियांबल वरती पण मी बोलेल नंतर, पण आता फक्त एवढं लक्षात घ्या की संपूर्ण प्रियांबल जी आहे तर ती संपूर्ण प्रियांबल आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची असू शकते. त्यातले जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ पण माहिती पाहिजे. जर समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, आता आपल्या देशामध्ये एकंदरीत जर संपूर्ण राजकीय व्यवस्था जर बघितली आणि देशामध्ये होणाऱ्या अनेक गोष्टी जर घडामोडी जर आपण बघितल्या, तर तुम्हाला असं दिसून येते की भारतामध्ये सध्या बऱ्याचशा गोष्टी या धर्माच्या म्हणजे रिलिजन सेंटर्ड आहे ना, धर्माशी असोसिएटेड. म्हणजे अनेक ठिकाणी तुम्हाला कुठेतरी धार्मिक कलह दिसतो, कुठेतरी दंगे फसाद दिसतो, कुठेतरी मॉब लिंचिंग दिसतं. मॉब लिंचिंग म्हणजे काय, मॉब लिंचिंग ऐकलाय का शब्द, मॉब लिंचिंग आताच झालं इथे नाशिकच्या जवळ, एकाला मारण्यात आलं, दोघांना मारण्यात आलं होतं, त्याच्यातला दोघांपैकी एक मेला एक काहीतरी जखमी झाला. मॉब लिंचिंग म्हणजे काय, झुंडबडी, झुंडबडी माहिती आहे, झुंडबडी, झुंड म्हणजे, झुंड म्हणजे ग्रुप, हा जमाव. तर जमाव, जमाव काय करतात, तर जमाव, जमावाला अक्कल कमी असते, जमावाची अक्कल घुटण्यामध्ये असते आपल्या देशामध्ये. त्यातल्या त्यात जर समजा ते एखाद्या धार्मिक विषयावरती जर झुंडीने एकत्र येत असतील तर त्यांनी मेंदू जो आहे तर तो इथे इथलं जो अवयव आहे पायाच्या तिथं ते तिथे काढून ठेवलेला असतो, तो काही विचार करत नाही. झुंडबळीची उदाहरणं का होतात देशामध्ये, कारण जमावाला अक्कल नसते. ओके, आणि जमावाने स्वतःची मेंदू, स्वतःचा मेंदू गहाण ठेवलेला असतो म्हणून झुंडबळी होतात. ओके, अदरवाईज झुंडबळी व्हायला नकोत आपल्या देशामध्ये. आणि त्याची कारणं काय असतात, तर ती जातीय द्वेष किंवा धार्मिक द्वेष याच्या पलीकडे दुसरी काहीच कारणं नसतात. ओके, म्हणजे अक्षरशः म्हणजे आता एखाद्या स्त्रीवरती जर अत्याचार होत असेल तर तुम्ही असं ऐकलं का कधी की त्या स्त्रीवरती अत्याचार होत असताना लोक तिच्या मदतीला धावून गेले, तिला वाचवलं आणि तिच्यावरती बलात्कार होण्यापासून रोखण्यात आलं आणि मग त्या लोकांनी त्या व्यक्तीला मारलं, अशी तुम्हाला उदाहरणं दिसत. ओके, म्हणजे असं झालं तर एक वेळेस अप्रिशिएट तरी करू आपण की चला बाबा एखाद्या महिलेचं किंवा एखाद्या मुलीला वाचवण्यात लोक तिथे वाटलं असतं ते फोटो सेशन करतील. आजकाल कॅमेरे सगळ्यांकडेच असतात, तिथे फोटो सेशन करतील, तिकडे सगळंच करतील ते.
आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल पण करतील एवढे लोक आहेत आपल्या इथे. पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जातीय आणि धार्मिक द्वेषातून लोकांना मारलं जातं तिथे कोणीच वाचवायला येत नाही. ओके, सो हे झुंडबळीचे मॉब लिंचिंगचे भरपूर प्रकार आपल्या देशामध्ये होतात. तर तुम्हाला जिथे सेक्युलरिझम हा वर्ड जो आहे सेक्युलरिझम, तर सेक्युलरिझमचा अर्थ फार व्यापक आहे. तुम्हाला या परीक्षेमध्ये इतकं व्यापक नाही विचारणार, एवढं खूप सखोलमध्ये पण ते जाणार नाही, पण तुम्हाला एक एक शब्दाचा अर्थ विचारला जाऊ शकतो. ओके, तर त्या दृष्टीने पण आपल्याला तयार राहावं लागेल. ओके, लोकशाही आहे, रिपब्लिक आहे, है ना, सार्वभौम आहे, सोशालिस्टचा अर्थ जो आहे तो काय असू शकतो ते विचारला जाऊ शकतं. ठीक आहे, तर ओव्हरऑल जर तुम्ही प्रियम्बल जर व्यवस्थित समजून घेतली तर भारतीय संविधान आपल्याला आरामात समजतं. त्याच्यानंतर आपण भारतीय संविधानामध्ये आणखी थोडंसं पुढे आलो की भारतीय संविधानामध्ये मग त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून आर्टिकल्स आहेत, जसं आर्टिकल 1 आहे, आर्टिकल 2 आहे, आर्टिकल 3 आहे की नाही, आर्टिकल 4-5, मग आर्टिकल 5-11 आहे, आर्टिकल 12-35 पर्यंतचे आर्टिकल आहे, मग आर्टिकल 36-51 पर्यंतचे आर्टिकल आहे, मग आर्टिकल 51A आहे, आणि मग त्याच्यानंतर मग आर्टिकल 51च्या नंतर 52-151 आहे, मग 152 पासून परत पुढे आर्टिकल्स आहेत. तर हे जे सगळे आर्टिकल्स आहेत या संपूर्ण आर्टिकल्स मध्ये, फॉर एक्झाम्पल आता आर्टिकल 1 आहे, तर आर्टिकल 1चा उद्देश काय आहे, त्या आर्टिकल 1चा जर तुम्हाला सब्जेक्ट विचारला की आर्टिकल 1चा सब्जेक्ट काय, तर काय सांगाल, आर्टिकल 1 वरून तुम्हाला काय निदर्शनास येतं, आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, काय काय समजतं आपल्याला आर्टिकल 1 वरून, अरे इंडिया दॅट इज भारत, हा नेटवर्क गेलो होतो थोडं. सो आर्टिकल 1 वरून काय दिसतं आपल्याला, इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट, मग आर्टिकल 1 विचारू शकतात. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की आपल्या देशाच, ओके, म्हणजे आपल्या देशाची व्याख्या ही खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणत्या आर्टिकल्स मध्ये, म्हणजे आर्टिकल्सला आपण मराठीत म्हणतो अनुच्छेद, आणि इंडियन पिनल कोडचे आर्टिकल्स असतील तर त्याला म्हणतात कलम. पण सर्रास पुस्तकांमध्ये, कॉन्स्टिट्यूशनच्या पुस्तकामध्ये कलम वापरला जातो. कलम हा शब्द कुठे येतो माहिती आहे का, आयपीसी मध्ये येतो, इंडियन पिनल कोड मध्ये. पण चांगले चांगले लोक, चांगले चांगले प्राध्यापक सुद्धा ते भारतीय संविधानाच्या आर्टिकल्सला कलम म्हणतात. चुकीचा शब्द आहे तो, हे लक्षात घ्या. कलम कुठे, ते हिंदी पिक्चर जर बघितले तर तुम्ही धारा 302 के तहत इतनी इतने साल की सजा, जुने जर हिंदी पिक्चर बघितले तुम्ही, है ना, तर तिथं ते. अदरवाईज आपल्याला संविधानासाठी आर्टिकल, संविधानातील आर्टिकलसाठी शब्द कुठला आहे, अनुच्छेद. ओके, आर्टिकल्स म्हणजे अनुच्छेद. तो अनुच्छेद 1 मध्ये काय आहे, देशाची डेफिनेशन कुठे मिळते तुम्हाला, भारत काय आहे, तर भारत काय, तर राज्यांचा संघ आहे. इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट. ओके, भारत हा राज्यांचा संघ आहे, संघराज्य नाही आहे ते, राज्यांचा संघ आहे. इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट. आणि इंडिया दॅट इज काय, भारत आहे. इंडिया दॅट इज काय, भारत. इंडिया दॅट इज नॉट हिंदुस्तान. इंडिया दॅट इज नॉट हिंदुस्तान. लीगल कॉन्स्टिट्यूशनल शब्द काय भारतासाठी, इंडिया दॅट इज भारत, म्हणजे इंडिया म्हणजे भारत. इंडिया दॅट इज नॉट हिंदुस्तान, तो लिटरेचरचा शब्द आहे, तो साहित्यातला शब्द आहे की नाही. लोक सर्रास म्हणतात हिंदुस्तान में ऐसा, हिंदुस्तान में वैसा, तो लिटरेचरचा शब्द आलेला आहे, साहित्याचा शब्द आहे. ऑफिशियल आणि कॉन्स्टिट्यूशनल डेफिनेशन भारताची, इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट, म्हणजे इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे. राज्यांचा संघ, वेगवेगळे राज्य
ओके त्याच्यामध्ये मग केंद्रशासित प्रदेश सुद्धा आले. केंद्रशासित प्रदेश मेन्शन नाही केलेले आहे, म्हणजे इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज असं नाही, त्या स्टेटच्याच डेफिनेशनमध्ये युनियन टेरिटरीज आले म्हणजे तुमचे केंद्रशासित प्रदेश. तर तुम्हाला इथपासून म्हणजे काही काही ठिकाणी तुम्हाला थोडंसं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे सर, सोबत आपण आता पुढे जाऊ तसं मग दोन आर्टिकल तीन जसं आता भारतामध्ये वेगवेगळे स्टेट्स आहेत है ना, आता हे वेगवेगळे स्टेट्स कसे निर्माण होतात है ना, वेगवेगळ्या स्टेटचं बायफर्केशन कसं होतं, तर हे कोणते आर्टिकल सांगतात, दोन आणि तीन सांगतात. आर्टिकल दोन आणि तीन मध्ये म्हणजे आर्टिकल दोन कशासाठी आहे, तर बाहेरून पाकिस्तान मधून जर भारतात एखादा प्रांत आला त्याची ऍडजस्टमेंट करायसाठी दोन आहे. आणि तीन आर्टिकल कशासाठी आहे, आता तुम्ही तेलंगणा स्टेट फॉर्म केलं बरोबर ना, आता यावर्षी तर मला असं वाटतं की तेलंगणा आंध्र प्रदेशच्या संदर्भात काहीतरी प्रश्न तुम्हाला या तलाठ्याच्या परीक्षेत पण विचारतील, कारण तुम्हाला माहिती आहे आता अलीकडे ते पंढरपूरला ते येऊन गेले केसीआर राव येऊन गेले ना, 200 गाड्या आणल्या होत्या त्यांनी. माहिती आहे ना तुम्हाला केसीआर राव, ऐकलंय का नाव प्राजक्ता, केसीआर रावचं नाव ऐकलंय का? हो सर. हा प्राजक्ता तू ऐकलंय का प्रणव, केसीआर राव येऊन गेले आता 200 गाड्या आणल्या होत्या त्यांनी उज्ज्वला. हा कशासाठी आले होते ते, कशासाठी आले होते ते, अच्छा ठीक आहे. अधून मधून न्यूज पेपर थोडस बघत चला, असं थोडस पहिलं पेज बघून घ्यायचं. न्यूज पेपर वाचणं सगळ्याच एक्झाम साठी गरजेचं आहे. न्यूज पेपर बघत चला, नाही न्यूज पेपर बघितलं तर रात्री ज्यावेळेस तुम्ही जेवता 8, 8:30, 9, 9:30 त्यावेळेस कमीत कमी नॅशनल चॅनल, स्टेटचं चॅनल, नॅशनल चॅनल, इंटरनॅशनल तर बघूच नका, त्याची काही आपल्याला म्हणजे ते तुम्हाला झेपणार पण नाही. नाही तर तुम्ही तिकडल्या अमेरिकन आफ्रिकेच्या न्यूज बघत राहाल. ते भारतातलं महाराष्ट्रातलं काय होतं कमीत कमी तेवढं बघत चला. ओके तर तेवढं अर्धा अर्धा तासाचं बघायचं, थोडस वरण भात पोळी भाजी पचायला ते बरं असतं जरा, है की नाही, म्हणजे थोड्याशा न्यूज बघितल्या थोडं कळतं आपल्याला की हा बाबा ठीक आहे, हा इकडून आला होता, तो तिकडे गेला होता, हे पार्टी फुटली, आणखी काही पार्ट्या फुटणार आहेत, है की नाही, याला हे पद मिळालं, ते पद मिळालं, पॉलिटिकल न्यूज जे आवश्यक आहे ते बघायचं. ठीक आहे, कुठले पुरस्कार मिळाले, काय मिळाले वगैरे वगैरे, बऱ्याचशा गोष्टी असतात स्पोर्ट्सशी रिलेटेड, पुरस्कारांशी रिलेटेड, काही डेव्हलपमेंट असतात त्याच्याशी रिलेटेड, अर्थव्यवस्थेच्या रिलेटेड, स्कीम्सच्या रिलेटेड, तर ते जर बघितलं तर थोडस तुम्हाला नॉलेज अपग्रेड होईल. सो तेलंगणावरती क्वेश्चन अपेक्षित आहे. आता तेलंगणा कुठल्या आर्टिकल थ्रू फॉर्म झालं, उत्तराखंड कुठल्या आर्टिकल थ्रू फॉर्म झालं, बिहारचं झारखंड झालं कुठल्या आर्टिकल फॉर्म, कुठल्या आर्टिकलचा उपयोग करण्यात आला, भारतीय संविधानच्या कुठल्या आर्टिकल्सचा उपयोग करण्यात आला, आर्टिकल थ्रीचा ओरिसा राज्य होतं, ओरिसा बरोबर ना, आपण आधी ओरिसा म्हणायचो, आता ओरिसाला आपण काय म्हणतो, आता ओरिसाला आपण ओडिशा म्हणतो, ओडिशा हे नाव कुठल्या आर्टिकल थ्रू आलं, आर्टिकल 3. तर जे काही तुमच्या देशामध्ये राज्यांमध्ये इंटरनल चेंजेस होतात, एका राज्याचे दोन राज्य होतात किंवा एकाच राज्यामध्ये जर समजा दोन राज्याच्या बाउंड्रीज जर एकमेकांमध्ये गेला, जसं आपल्या इथे बेळगाव आणि म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद आहे, सीमावाद आहे, समजा भविष्यामध्ये असं कन्सिडर करा की तो भाग आपल्या इकडे गेला किंवा आपल्या इकडे तिकडे देश राज्यामध्ये गेला, दोन्ही होऊ शकतं, काही सांगता येत नाही, किंवा राहिलं तशाच, राहिलं तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण समजा इकडला भाग एकत्र जर आला है ना, तर ते कुठल्या आर्टिकलचा उपयोग होईल, तिथे आर्टिकल 3चा. ओके सो हे लक्षात ठेवा, कुठलंही जे बायफर्केशन होतं, इंटरनल बायफर्केशन, इंटरनल डिव्हिजन, अल्टरेशन, नाव देणं, एखाद्या राज्याचं नाव बदलणे है ना, हे कुठल्या आर्टिकलमध्ये आहे, आर्टिकल 3 मध्ये आहे. ओके तसंच त्याच्यानंतर मग तुम्हाला भारतीय संविधानाशी संबंधित सिटिझनशिपचे आर्टिकल्स आहेत ते महत्वाचे आहेत, सिटिझनशिप कशी येते, सिटिझनशिप जाते कशी, त्याच्यावरती प्रश्न विचारतात, त्याच्यानंतर मूलभूत अधिकारांवरती प्रश्न विचारतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. ओके मूलभूत अधिकार हे खूप महत्वाचा घटक आहे भारतीय संविधानातील, परंतु या मूलभूत अधिकारामध्ये प्रश्न या परीक्षेला जर विचारतील तर ते तुम्हाला फक्त आर्टिकलचं प्रोव्हिजन काय आहे, म्हणजे प्रत्येक आर्टिकलमध्ये काय, आर्टिकल 14 मध्ये काय, 15 मध्ये काय, 16 मध्ये काय, 17 मध्ये काय, त्याच लेवलचे प्रश्न विचारतील, खूप जास्त डीप मध्ये या एक्झाम्स मध्ये ते जाणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅच द टाईप क्वेश्चन विचारू शकतात किंवा सिम्पली 1 क्वेश्चन विचारू शकतात,
जसं आता तुम्हाला आर्टिकल 14 विचारणार, तर आर्टिकल 14 मध्ये काय आहे बाबा? आर्टिकल 14 जे आहे, अनुच्छेद 14 आहे, त्या अनुच्छेद 14 मध्ये काय आहे? काय आहे अनुच्छेद 14चा विषय? अनुच्छेद 14चा विषय काय आहे? हा आदित्य, अनुच्छेद 14चा विषय काय आहे? उज्ज्वला, आर्टिकल अनुच्छेद 14 आर्टिकल 14चा विषय काय आहे ग उज्ज्वला? जुबेरिया, 14चा विषय काय? 14 मध्ये काय, आर्टिकल 14 मध्ये काय? तुम्हाला या परीक्षेसाठी आपण तयारी करतोय, तर या परीक्षेमध्ये किमान आपल्याला जेवढे काही आर्टिकल्स आहेत ना, त्या सगळ्या आर्टिकल्सचे विषय तुमचे पार्ट असायला पाहिजे. कारण ही या परीक्षेची ती डिमांड असू शकते. ओके, असेलच असं म्हणत नाही मी, पण असू शकते. आपण तयार असलो केव्हा चालेल, बरं आहे की नाही? सर, समानतेचा हक्क. समानतेचा हक्क म्हणजे नेमकं काय? हा, इक्वॅलिटी बिफोर लॉ, समानता, कायद्याची समानता, कायद्यापुढे समानता. हा, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन बाय लॉ. आर्टिकल 14 मध्ये दोन गोष्टी आहेत, बरं? आर्टिकल 14 मध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यापुढे समानता. आणि दुसरा पार्ट काय त्याच्यामध्ये? इक्वॅलिटी बिफोर लॉ एक, आणि इक्वल प्रोटेक्शन बाय लॉ, कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन बाय लॉ. सो कायद्यापुढील समानता आणि कायद्याचे कायद्याद्वारे समान संरक्षण. ठीक आहे, आता तो विषय मोठा आहे, त्याच्यावरती आपल्याला चर्चा सध्या नाही करता येणार, नंतर मी त्याच्यावरती वाटल्यास तर स्पेशल बोलेल. तसंच मग तुम्ही आता जसं आता आर्टिकल 19 आहे, खूप महत्वाचा आर्टिकल असतो आर्टिकल 19. ठीक आहे, 19, मग 19 मध्ये काय येतं तुमचं? हा, 19 मध्ये काय येतं? फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन, है ना, फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन, मुवमेंट, असोसिएशन, हा, प्रोफेशन, हे सगळं येतं त्याच्यामध्ये. हा, म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अधिकार, म्हणजे भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे, अभिव्यक्तीचा अधिकार आहे, तुम्हाला फ्रीली मूव होण्याचा अधिकार आहे, या ठिकाणून त्या ठिकाणी तुम्ही मूव होऊ शकता, आहे की नाही? तुम्हाला आणखी कशाचा अधिकार आहे? तुम्हाला संघटन तयार करण्याचा अधिकार आहे. वेगवेगळ्या आता वेगवेगळ्या कामगारांच्या संघटना असतात, महिलांच्या संघटना असतात, राजकारण्यांचे पक्ष असतात, आहे की नाही? बाकीच्यांच्या संघटना असतात, अधिकाऱ्यांच्या संघटना, कर्मचाऱ्यांच्या संघटना, ओके, विविध जातीच्या संघटना आहे आपल्या इकडे, धार्मिक संघटना आहे. तर हे अधिकार आर्टिकल 19 मधून येतो. ओके, राईट टू फॉर्म असोसिएशन, राईट टू फॉर्म ऑर्गनायझेशन, है ना, राईट टू प्रोफेशन, प्रोफेशनचा अधिकार, व्यवसाय करण्याचा अधिकार आर्टिकल 19च्या थ्रू आहे, है ना? नाहीतर आपल्या देशामध्ये कसं होतं की प्रोफेशन्स कसे होते, जातीवरती आधारित होते. ज्या जातीचा व्यक्ती त्याच जातीचं, म्हणजे समजा आता एखादा कुंभार असेल, कुंभार, तर तो मडकेच बनवायचं काम करायचं, है ना, त्याला त्याला हे हा काही अधिकार नव्हता, त्यांनी मडके बनवायचं, पिढ्यानपिढ्या मडकेच बनवायचं, बरोबर. एखादा सुतार असेल तर पिढ्यानपिढ्या सुतारकीच करायची, एखादा चर्मकार असेल तर पिढ्यानपिढ्या त्यांनी चपला शिवायच्या. ओके, तर ही जी सिस्टीम होती, त्या सिस्टीमला एक प्रकारे डिस्ट्रॉय करण्याचं काम आर्टिकल 19 ने केलं. ओके, संविधान कशासाठी महत्वाचं असतं, तर तुम्ही ज्यावेळेस या पद्धतीने समजून घ्याल संविधानाचं अप्लिकेशन, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की संविधानातले हे जे सगळे प्रोव्हिजन्स आहेत ते किती महत्वाचे असतात. ओके, शेती करणारा आधी शेतीच करायचा. ओके, परंतु आता शेती करणारे उद्योजक बनले, शेती करणाऱ्यांची पूर्व किंवा शेतकऱ्यांची मुलं आपल्याला ISIPS बनताना दिसतात, मोठ्या मोठ्या पदांवरती दिसतात, पॉलिटिकल याच्यामध्ये असतात, सगळ्याच्या त्यात उद्योग तुम्ही कुठलाही करू शकता, बरोबर. हो, तर आर्टिकल 19 हे त्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तर आर्टिकल 19 वरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर 20, 21, 22 आहे, तर ते कदाचित 20, 22 वरती तर नाही विचारणार, पण 21 आणखी महत्वाचं आहे. कारण 21 काय, कशाशी रिलेटेड आहे 21? आर्टिकल 21 कशाशी रिलेटेड आहे? राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजे जगण्याचा अधिकार. आता जगण्याच्या अधिकारामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. जगण्याच्या अधिकारामध्ये एकच गोष्ट येत नाही, जगण्याच्या अधिकारामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी,
ओके, तुम्हाला झोपण्याचा अधिकार सुद्धा जगण्याच्या अधिकारामध्ये आहे. माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला झोपण्याचा अधिकार तुमच्या राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी मध्ये येतो. हा, झोपमोड जर समजा केली कोणी तुमची, तर तुम्ही डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. सर्वोच्च न्यायालय असं नाही म्हणणार तुम्हाला की इत नाही काम आहे की अमुक, कारण राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी आहे ते. राईट टू स्लीप, बहुत कुछ है इसमें. राईट अगेन्स्ट हँडकपिंग, चेन मध्ये बांधून लोकांना नाही नेता येत जोपर्यंत ते हार्डकोर क्रिमिनल्स नसतील. पण आपल्या इकडे एखाद्यानं घुरटा चोरी असला तर त्याला ते पोलीस लोक असे मारत मारत देतात, किंवा आता ते फॉलो करतात म्हणा. पण आधी कसं असायचं, बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही, छोटासा जरी एखादा छोटा मोठा गुन्हा, किरकोळ गुन्हा असला तर त्याला डायरेक्टली ते पोलीस लोक हँडकप करून साखळदंड वगैरे बांधून देताना दिसायचे. आता तसं नाही करतात. ओके, पण ह्या हे जे भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात, आणि त्याच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो आणि मनमानी केल्या जाते अनेक ठिकाणी. शासनातले प्रशासनातले मग मनमानी करतात आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध काही करत नाही. तर फंडामेंटल राईट्स खूप महत्वाचे आहेत. मूलभूत अधिकार हा सब्जेक्ट असा आहे भारतीय संविधानामध्ये की ज्याचं उद्दिष्ट आहे की आपल्या देशामध्ये राजकीय लोकशाही निर्माण झाली पाहिजे. ओके, पॉलिटिकल डेमोक्रेसी, टू एस्टॅब्लिश पॉलिटिकल डेमोक्रेसी. जर तुम्हाला असा प्रश्न आला की मूलभूत अधिकारांचं वैशिष्ट्य काय आहे, तर मूलभूत अधिकारांचं वैशिष्ट्य किंवा मूलभूत अधिकारांचं ध्येय काय, तर राजकीय लोकशाही. आता राजकीय लोकशाही म्हणजे ती काय, राजकीय पक्षाच्या लोकांची लोकशाही नाही आहे. राजकीय लोकशाहीमध्ये प्रश्न हा लोकांचा असतो, लोकांच्या पार्टिसिपेशनचा असतो. ओके, राजकीय लोकशाही म्हणजे आपल्याला राजकीय पक्षांच्या लोकांचं हे वाटतं. ओके, तर इथे लोकांची सत्ता असणं, लोकांचं पार्टिसिपेशन असणं आणि लोकांना त्यांचे अधिकार प्रॉपरली मिळणं हा बेसिकली विषय असतो. ओके, तर मग अशा फंडामेंटल राईट्स मध्ये राईट टू लाईफ आर्टिकल 21, तसंच 23, 24 आर्टिकल जे आहेत ते छोट्या मुलांच्या संदर्भात ते अधिकार, 25 ते 27, 28 मध्ये जे धार्मिक अधिकार आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, 29, 30 मध्ये जे अल्पसंख्याकांचे अधिकार आहेत, भाषिक अल्पसंख्याक आणि धार्मिक अल्पसंख्याक, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, आणि त्याच्यानंतर मग साधारणतः 32 जे आर्टिकल आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, ज्याच्यामध्ये हॅबियस कॉर्पस, मँडामस, सर्शिओरोरी किंवा ओरंटो, अधिकार पुच्छा वगैरे असे परमादेश, असे काही स्पेसिफिक मराठीतले शब्द प्रयोग आहेत. ओके, तर ओव्हरऑल फंडामेंटल राईट्स, त्याच्यानंतर राज्याची नीतीदर्शक तत्वे, त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये राज्य तुमची जी कर्तव्य आहेत, ओके, फंडामेंटल ड्युटीज जी आहेत ती पण एखाद्या वेळेस याच्याबद्दल विचारू शकतात, आणि नंतर तुमचं युनियन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ज्युडिशियरी यावरती सुद्धा काही प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. ओके, सो ओव्हरऑल या परीक्षेसाठी सुद्धा एक ओव्हरऑल तुम्हाला म्हणजे भारतीय संविधान खूप डीपमध्ये येणार नाही. कुठलाच विषय तलाठीच्या परीक्षेमध्ये भूगोल असो, इतिहास असो, राज्यघटना असो, खूप डीपमध्ये विचारला जाणार नाही. ओके, कारण याच्या आधीचे जर क्वेश्चन्स बघितले तर खूप डिटेलमध्ये काही नव्हतं. ओके, पण आपल्याला एक जनरल अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. ओके, म्हणजे समजा जर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा एखाद्या केसचा जर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला ते माहिती पाहिजे, म्हणजे थोडंसं करंट अफेअर्स पण माहिती पाहिजे. मग एखादं सर्वोच्च न्यायालयाशी असोसिएटेड आर्टिकल असेल, आता तुम्हाला महाराष्ट्रातली कालचीच घटना आहे की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र लोकसभेचे जे स्पीकर आहेत, विधानसभा स्पीकर, त्यांना एक नोटीस पाठवली, त्यांना सांगितलं की जे महाराष्ट्रातला जो पेच प्रसंग जो आहे, उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामधला जो पेच प्रसंग आहे, ओके, त्यांचे जे मेंबर्स आहेत ते डिस्क्वालिफाय करण्याच्या संदर्भात, तर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात कंप्लेंट केली की बाबा हे जाणीवपूर्वक ती जी केस आहे ती पेंडिंग ठेवतायत, त्याच्यावरती त्यांनी अजून सुनावणी केलेली नाहीये. मग सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सांगितलं, स्पीकरला सांगितलं, एक हे पाठवलं, त्यांनी नोटीस पाठवली की तुम्ही विदिन टाइम मध्ये याच्यावरती उत्तर द्या. आता अशा ज्या वेळेस घटना घडतात ना, तर त्यावेळेस आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, म्हणजे ज्याला आपण स्पीकर म्हणतो, ते माहिती पाहिजे. ओके, तर ओव्हरऑल थोडं करंटशी रिलेटेड जर कॉन्स्टिट्यूशनचा थोडक्यात अभ्यास केला तर हा विषय एक महत्त्वाचा विषय या तलाठीच्या परीक्षेसाठी
राहू शकतो आणि गेल्या काही वर्षांमध्ये खूप साऱ्या घटना या भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे, त्याच्या प्रोव्हिजनशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे हा विषय या परीक्षेमध्ये कदाचित माझ्या दृष्टीने थोडा महत्वाचा असतो. ठीक आहे, सो आता मी इथेच थांबतो आजच्या सेशनमध्ये. नेक्स्ट सेशन उद्याचं जे आहे त्या हिशोबाने तुम्ही अटेंड करा. रिझनिंग वरती मॅक्झिमम लेक्चर उद्या राहणार आहे. ओके, चला मी इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच.